दिव्यांग उमेदवारांना रोजगार मिळावा आणि त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रयत्नशील आहे दिव्यांग उमेदवारांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिलं जाणार आहे या कौशल्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढेल असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी व्यक्त केलं दिव्यांगांसाठी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते शिवाजी विद्यापीठात दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार मेळावा आयोजित केला होता उच्च माध्यमिक पदवी पदव्युत्तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला प्रकुलगुरु डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते आणि कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत या मेळाव्याचं उद्घाटन झालं दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र रोजगार आणि कौशल्य मेळावा आयोजित करणारं शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिलं विद्यापीठ आहे या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याचा आमचा प्रयत्न आहे असं प्रकुलगुरु डॉक्टर डी टी शिर्के यांनी सांगितलं दरम्यान सकाळी दहा वाजल्यापासूनच दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मानवीय शास्त्र इमारतीमध्ये रीग लागली होती नोंदणीकृत प्रत्येक उमेदवाराला मोफत चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यामुळे अनेकांनी विद्यापीठाचे आभार मानले आणि खूप खेड्या अपंग इथं उपस्थित आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन किंवा भेटत नव्हते तसे जॉब पण भेटत नव्हते शिवाजी विद्यापीठ हा विद्यापीठाने हा मेळावा आयोजित करून म्हणजे अपंगांच्या अंधारा जीवनामध्ये एक हशास किरण म्हणजे प्रज्वलित करण्याचं काम केलेलं आहे शिवाजी युनिव्हर्सिटी सिटीने पहिल्यांदाच असा उप उपक्रम राबवला आहे अपंगांच्या बाबतीत आणि अतिशय छान उपक्रम राबवलेला आहे जेणेकरून अपंगांना एक चांगला स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी त्यांनी एक चांगला मार्ग दिलेला आहे दिवसभरात शिवाजी विद्यापीठासह युरेका फोर्ब्स स्कायलार ग्लोबल डॉक्टर रेड्डीज फाउंडेशन सी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या प्रतिनिधींनी दिव्यांग उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यातून सुमारे ऐंशी जणांना नोकरी मिळाली समन्वयक डॉ एम गुरव डॉ जी एस राशिनकर डॉ नमिता खोत डॉ प्रतिभा देसाई महेश चव्हाण यांनी मेळाव्याचं नियोजन केलं